नमस्कार सर्वांना. हा व्हिडिओ करायचं कारण असं की मला बरेच फोन कॉल येत आहेत, मेसेजेस येत आहेत, हे विचारपूस करण्यासाठी की गाफिल जी आमची फिल्म आम्ही 15 डिसेंबरला रिलीज करणार होतो ती पोस्टपोन का बरं झाली. म्हणजे आम्ही तुम्हाला कारण सांगितलंच आहे की सेन्सरच्या काही इश्यूजमुळे आम्हाला फिल्म पोस्टपोन करावी लागली आहे, पण तरी सुद्धा ह्या इन्क्वायरीज मला बऱ्याच आल्या आहेत. परवा आम्हाला सेन्सर सर्टिफिकेट भेटलं, काल आम्ही सोशल मीडियाला त्याची पोस्ट टाकली, त्याच्यामुळे ह्या इन्क्वायरीज आता आणखी वाढल्या. तर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली रिस्पॉन्स करणं तर पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे म्हटलं की एक व्हिडिओ करूया आणि व्हिडिओत सांगूया की नेमकं झालं काय, कशामुळे आमचं सेन्सर सर्टिफिकेट जे आहे ते डिले झालं, काय होते नेमके सेन्सर इश्यूज. तर इथनं 2 ते 3 महिने आधीची गोष्ट आहे, एक साऊथ इंडियन ऍक्टर आहेत विशाल म्हणून, त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला सोशल मीडियाला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सेन्सर बोर्डने त्यांच्याकडून 6.5 लाख रुपयाची ब्राइब घेतली सेन्सर सर्टिफिकेट देण्याकरता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काय झालं की सीबीएफसी म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन याच्यावर एक सीबीआय इन्क्वायरी बसली आणि त्याच्या अंतर्गत तिथचे बरेच अधिकारी यांच्या तातडीने बदल्या करण्यात आल्या आणि नवीन अधिकाऱ्यांना तिथे नियुक्त करण्यात आलं. याच्यामुळे काय झालं की एक जी सुरळीत त्यांची यंत्रणा चालू होती ती यंत्रणा कुठेतरी अडकली. आमची फिल्म त्याच वेळेला सेन्सर बोर्डकडे गेली. अपेक्षित होतं की 1 ते 2 आठवड्यांमध्ये आम्हाला सेन्सर सर्टिफिकेट मिळेल. जवळपास 10 नोव्हेंबरच्या जवळपास आमची फिल्म आमचं ट्रेलर आणि आमचं टीजर सेन्सर सर्टिफिकेटसाठी सेन्सर ऑफिसकडे आम्ही पाठवलं होतं. एक्सपेक्टेड होतं की नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत आम्हाला ह्या तिन्ही गोष्टी मिळून जातील, पण ही जी यंत्रणा त्यांची मध्ये अडकली याच्यामुळे काय झालं की आता 1.5 महिना झाला आणि 1.5 महिन्यानंतर आता आम्हाला कुठेतरी फिल्मचं सेन्सर सर्टिफिकेट मिळालंय. ट्रेलरचं सेन्सर सर्टिफिकेट मिळालंय पण टीजरचं अद्यापही सेन्सर सर्टिफिकेट आम्हाला मिळालं नाही. सो त्याच्यासाठी आमच्या इन्क्वायरीज आमचा फीडबॅक घेणे कंटिन्यू चालूच आहे अँड वी आर होपिंग की आम्हाला काही दिवसांमध्ये टीजरचं सेन्सर सर्टिफिकेट सुद्धा मिळून जाईल. सेन्सर बोर्ड वर आमचा आक्षेप नाही आहे कारण की त्यांची यंत्रणा जी मध्येच कुठेतरी थांबली तर त्याला रिवाईव्ह व्हायला टाईम लागेल, एक जनरल गोष्ट आहे ती. आणि कुठल्या व्यक्तीवरही आक्षेप नाही की त्यांनी का बरं कुठले व्हिडिओ पोस्ट केले वगैरे वगैरे, नथिंग. ही परिस्थिती आहे, या परिस्थितीला आम्ही सामोरे जात आहोत आणि याचं एक जे पाठबळ म्हणू या परिस्थितीला सामोरे जायचं, हे पाठबळ म्हणजे तुम्ही सर्व लोकात प्रेक्षक वर्ग, तुम्ही आतापर्यंत भरभरून आम्हाला सपोर्ट दिलाय आणि याच एका गोष्टीमुळे आम्ही खंबीरतेने उभे आहोत. तर आता आम्हाला फिल्मचं सेन्सर सर्टिफिकेट मिळालंय, त्याच्यामुळे नवीन तारीख जी आहे फिल्म रिलीजची आम्ही लवकरच डिक्लेअर करू आणि आय होप की तुम्ही नक्की नक्की फिल्म थिएटरला बघाल आणि खूप एन्जॉय कराल. सो आणखी तर काहीच नाही, फक्त एवढंच म्हणेल की तुमचा पाठिंबा, प्रेम आणि सपोर्ट आपल्या फिल्मला पुरेपूर असू द्या. बाकी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून आणि गाफिलच्या सगळ्या टीमकडून. हे वर्ष तुमच्यासाठी सगळ्यांसाठी छान जावं. ज्यांनाही आता हे डाऊट होते की नेमके सेन्सर इश्यूज काय आहेत, तर मी आपल्या पुढे मांडले आहेत, तर आय होप की तुम्हाला तुमचे आन्सर्स मिळाले असतील. लेट्स होप फॉर द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच अँड अगेन अ व्हेरी हॅपी न्यू इयर टू यू. थँक्यू.